छत्रपती शिवाजी महाराजांच्या वापरातील आपण तलवार पाहिली, त्यांच्या सुवर्ण सिंहासनाबद्दल आपण माहिती घेतली. अजून एक गोष्ट मी आपणास या व्हिडिओमार्फत दाखवणार आहे, ते म्हणजे शिवरायांच्या नित्यपूजेतील शिवलिंग. हे शिवलिंग केव्हापासून महाराजांकडे होते आणि आत्ता ते कुठे आहे हे आपण आज या व्हिडिओमार्फत जाणणार आहोत. तरी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दररोजच्या पूजेत एक शिवलिंग होते. या शिवलिंगाचे नावही आपल्याला माहीत आहे, त्याचे नाव चंद्रशेखर. महाराज स्वारी शिकारीतही हे शिवलिंग जवळ बाळगत असत. आग्र्याला जेव्हा महाराज गेले तेव्हाही हे शिवलिंग त्यांच्याबरोबरच होते. महाराज कैदेतून निसटल्यानंतर मदारी मेहतर फारसाने हे शिवलिंग जीवापाड जपून राजगडावर महाराजांच्यासमोर हजर केले, अशी दंतकथाही आपल्याला सांगितली जाते. पुढे महाराजांच्या निधनानंतर हे शिवलिंग रायगडावरच पूजले जात होते. सन 1689 रायगडला जुल्फिकारखानाचा वेढा पडला. त्यावेळी ज्या वडिलोपार्जित अनमोल वस्तू रायगडाबाहेर काढण्यात आल्या त्यातच हे शिवलिंगही बाहेर पडले आणि शिवपुत्र राजाराम महाराजांच्या नित्यपूजेत आले. सन 1700 राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर महाराणी ताराबाईंनी सिंहगडावर राजाराम महाराजांच्या वृंदावनाचे काम सुरू केले व हे काम पूर्ण झाल्यानंतर हे शिवलिंग आणि आणखी एक शिवलिंग वृंदावनातच ठेवले. पुढे अनेक वर्षे हे शिवलिंग तिथेच होते. माधवराव पेशव्यांच्या काळात पेशव्यांनी काही काळ हे शिवलिंग शनिवारवाड्यात आणून ठेवले, पण लगेच काही कारणाने पुन्हा सिंहगडावर जिथे होते तिथे नेऊन ठेवले. पुढे सन 1970 शेवटपर्यंत हे शिवलिंग छत्रपती राजाराम महाराजांच्या समाधीत सुरक्षित होते. पुढे 1980 हे शिवलिंग सातारकर छत्रपती राजमाता सुमित्राराजे यांच्याकडे आणले गेले. या चंद्रशेखर शिवलिंगाला एक चंद्रकोरीच्या आकाराची रेखा आहे, त्यातून खूपच अल्प प्रमाणात भस्म पाझरत असायचे. शिवाय हे शिवलिंग खासे शिवछत्रपतींच्या वापरातील म्हणून प्रख्यात झाले. या शिवलिंगाची कीर्ती ऐकून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी सातारकर छत्रपतींच्या देवघरात जाऊन या शिवलिंगाचे दर्शन घेतले होते. सोबत त्यावेळच्या वर्तमानपत्रात छापून आलेले छायाचित्र देखील आहे. आजही हे शिवलिंग सातारकर छत्रपतींकडे सुरक्षित आहे. शिवरायांच्या वापरातील खूप कमी वस्तूंबद्दल ठोस पुरावे उपलब्ध आहेत. हे चंद्रशेखर शिवलिंग शिवछत्रपती वापरत होते याचे मात्र अनेक ठोस पुरावे उपलब्ध आहेत.